चार एट आप नाइन आप टेन आप श्वास ध्यान ब्रीथ आउट नमस्कार, मी स्टीवन पावलस. मला कस्तुरी क्लबवाल्याने इथं वर्कशॉपसाठी बोलवलं आहे. गेले चार दिवस झाले इथं वर्कशॉप चालू आहे सगळ्यांचे. योगा म्हणा, मेडिटेशन म्हणा, झुंबा म्हणा, बेसिक म्हणा किंवा कार्डिओ म्हणा, हे तर चार दिवस वर्कशॉपमध्ये चालू आहे त्यांचे. पहिले दोन तीन दिवस तर पहिल्या दिवस तर खूपच सगळ्यांना कठीण वाटलं, जरा असं झुंबा कसं होणार कसं नाही. पण नंतर नंतर त्यांना एवढा आवडायला लागले की त्यांनी बॅचेस करा, हे करा, भरपूर त्यांचा प्रोत्साहन मिळाला. योगामध्ये त्यांनी खूप शिकायला मिळालं त्यांना. मेडिटेशन, परत तीन चार प्रकारचे सूर्यनमस्कार, मेडिटेशनमध्ये ओम कसं म्हटलं जातं आहे किंवा कसं ध्यान केलं जातं आहे हे त्यांना शिकायला मिळालं. आणि त्यांच्यानं खूपच प्रचंड आपल्याला रिस्पॉन्स मिळाला त्यांना. आणि हे रिस्पॉन्स आणि हे सगळं क्राऊड गोळा करण्यात हे जे कस्तुरी क्लबवाल्यांनी कष्ट घेतलं त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. आणि त्यांनी मला बोलवल्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो. नमस्कार, माझं नाव रेश्मा इकबाल मुजावर. पुढारीतर्फे कस्तुरी क्लबने जे इव्हेंट आता दोन चार दिवसासाठी ठेवलेले आहेत त्यामध्ये हा आमचा आता दुसरा दिवस आहे. यामध्ये आम्हाला झुंबा क्लासेस प्लस मेडिटेशन, फेस योगा हे प्रकार आम्हाला शिकवले गेलेले आहेत. आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे रिलॅक्स, भरपूर बॉडी रिलॅक्स फील होते आणि माइंड वगैरे पण छान वाटतं असं. आणि ह्याच्यानंतर पण भरपूर उपक्रम व्हावेत अशी आमची इच्छा आहे. आणि आज मी फर्स्ट टाईमच घेतलेलं आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे, पण मला अनुभव हा चांगला वाटलेला आहे. 2, 3, 4, 5, 6. नमस्ते, मी सरोजनी राजीव कोळ, प्रॉपर मी कोल्हापूरचीच आहे. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे म्हणजे कस्तुरी सभासद जे आहेत ते ॲक्च्युली मी सेकंड टाईम सभासद आहे. हे आणि यावेळेला त्यांनी खूप छान उपक्रम राबवलेला आहे, त्याचा सेकंड डे आहे. हे यामध्ये योगा, फेस योगा प्लस मेडिटेशन प्लस आपलं झुंबा वगैरे त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. चार दिवस त्याचा सेकंड डे आहे प्लस आणि त्याच्यामध्ये खूप फेस योगा वगैरे घेतल्या. त्याच्यातून खूप ॲक्च्युली वर्किंग वुमन्स पण इथे खूप मेंबर आहेत, प्लस त्याही वर्किंग करूनसुद्धा इथे या जॉईन करतायत वगैरे. आणि घरी राहणाऱ्या तर येतायतच, पण बघा तिथं रिस्पॉन्स नाही आहे. पण माझ्या सगळ्या कस्तुरी कपच्या सभासदांना आदराने म्हणजे हे बोलायचं आहे की त्यांनी प्लीज यावं, जॉईन व्हावं. आणि प्लीज घरात जे आहेत वर्किंग वुमन्स, घरी हाऊसवाईफ ज्या आहेत वगैरे, त्यांनी प्लीज यावं इथे. आणि खूप बॉडी रिलॅक्स होते, प्लस माइंड रिलॅक्स होतं वगैरे. आणि खूप नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे. असेच उपक्रम कस्तुरी क्लब नेहमीच घेऊन येत असते. लास्ट इयरला पण आले होते, यावेळेला पण आहेत. आणि अजून स्मिता मॅमना पण माझे रिक्वेस्ट आहे की अजून नवीन नवीन उपकरण आपल्या महिलांसमोर घेऊन यावेत. नमस्कार, माझं नाव सो पूनम कवाळे आहे आणि मी कस्तुरी क्लबात जॉईन झालेली आहे. आणि इथं मी दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे जो उपक्रम राबवला आहे तो खूपच छान आहे. माझी तब्येत ठीक नव्हती तरीसुद्धा मी आले. आणि यामुळे आपल्या इथं जो मेडिटेशन, जे फेस योगा आणि जे आता जे आपल्याला जे झुंबा वगैरे जे शिकवले ना, त्याच्यामुळे माझी बॉडी एकदम रिलॅक्स झाली आणि मी आजारी होते ते पूर्ण बरे झालेले आहे. त्याच्यामुळे मला खूप असं वाटतं की खूप महिलांनी कस्तुरी क्लबला माझ्या मैत्रिणींनी जॉईन व्हावं. ज्या महिला हाऊसवाईफ आहेत, ज्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे 40 नंतर स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर वगैरे आजार निर्माण होतात, त्यासाठी माझी महिलांना मनापासून अशी इच्छा आहे की अशी माझ्या आतून इच्छा आहे की त्या महिलांनी जॉईन व्हावं आणि कस्तुरी क्लबमध्ये जो चाललेला उपक्रम आहे त्याला सहभाग व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
ताज्या बातम्या आणि अपडेट मिळवण्यासाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.